आणि देशातल्या अनेक राज्याच्या या सगळ्या आरक्षण आणि त्याच्यातलं प्रमोशन हे सगळं पेंडिंग आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून ही प्रमोशन द्यावे आणि बाकी सगळ्या जागा भराव्यात, कारण की ही संविधानिक व्यवस्था आहे आणि त्याच्यामुळे या संविधानिक व्यवस्थेला एक शासनाचा जियार हा काही मोठा उपयोगी पडतो असं नाही। आज माननीय हायकोर्टाने शासनाने काढलेला जो जियार आहे त्याला स्टे दिलेला नाही, पण शासनाने याच्या पहिलेही दोन जियार काढलेले होते, त्याच्यामध्ये 33% जागा या आरक्षित ठेवलेल्या होत्या आणि त्याच जागांना आता एका जीआर काढून ते रद्द करत असतील हे बरोबर नाही। आणि म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारने मोठे वकील लावून या मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या बाबतची भूमिका त्या ठिकाणी मांडावी आणि संविधानाप्रमाणे हे जे आहे त्यांचं ते अबाधित राहावं ही भूमिका काँग्रेसची आहे। त्या पद्धतीचं निवेदन काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याला देणार आहोत। तेच निदर्शनास आणून देण्याची भूमिका आम्ही करू। उपसमितीचाही निर्णय नाही आणि हा कॅबिनेटचाही निर्णय नाही, त्याच्यामुळे ही बाब निदर्शनास आणून देऊन माननीय मुख्यमंत्री मोदींना 7 मेचा जीआर रद्द करायला आम्ही भाग पाडू आणि आरक्षणाची एकदा भूमिका त्या पद्धतीचं धोरण, कारण की महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रॉपरली धोरण तयार झालं नसल्यामुळे या आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये अनेक जागा भरल्या गेलेल्या नाहीत आणि त्या जागाही भरल्या जाव्यात आणि तातडीनं ज्या काही जागा रिक्त महाराष्ट्रामध्ये विविध विभागाच्या आहेत लाखो त्या सगळ्या जागा भरण्याची कारवाई राज्य शासनाच्या वतीनं व्हावी ही मागणी काँग्रेस करेल। आम्ही म्हणालो की अखेरी त्याची एक समिती झाली होती, त्या समितीचं प्रमुख अजितदादा पवार होते आणि अजितदादा पवार आणि त्या उपसमितीचाही निर्णय नाही आणि हा निर्णय कॅबिनेटचा पण नाही, त्याच्यामुळे त्या निर्णयाला रद्द करावी हीच भूमिका आमची आहे आणि ती भूमिका आम्ही स्पष्टपणे मांडू। आम्ही मागितलेली आहे, पत्र पण दिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि आम्हाला वेळ लवकर मिळेल अशी अपेक्षा। नाही असं मला त्या ठिकाणी जाणवत नाही, खऱ्या अर्थानं माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या पत्रावर लिहून दिलं आहे की बैठक लावावी आणि मध्यंतरी चक्रीवादळ आलं, आपल्याला माहिती आहे तो ते चक्रीवादळ आलं आणि करोनाचं सुद्धा संकट होतं, त्यामध्ये मायकोसिसचं जे इंजेक्शन त्या ठिकाणी एम्फिफोरिन बी लागत होतं त्याचा तुटवडा होता, या सगळ्या ह्याच्यामध्ये ते कदाचित व्यस्त असतील त्यामुळं ती वेळ त्यांनी दिली नसेल। पण मुळात मुद्दा असा आहे की 7 मेचा जीआर हा केंद्रीय आपलं राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीला विश्वासात घेऊन घेण्यात करण्यात आलेला नाही, दुसरा मंत्रिमंडळाच्या बैठकीतसुद्धा तो मांडण्यात आलेला नाही, त्यामुळं तो आम्हाला मान्यच नाही आणि त्यामुळं तो रद्द व्हावा अशी आमची त्या ठिकाणी भूमिका आहे आणि या भूमिकेवर आम्ही कायम राहून माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायसाठी वेळ मागितली आणि मला वाटतं लवकरच ती वेळ आम्हाला मिळेल। तुम्ही
नाही, पहिली बाब तर अशी आहे की उपसमितीची बैठक, उपसमितीच आमच्या आग्रहाखातर त्या ठिकाणी तयार झाली. म्हणजे विजय वडेट्टीवार असोत, वर्षाताई असोत, किंवा आमचे ॲडव्होकेट के सी पाडवी असोत, सगळ्यांनी ते लावून धरलेलं होतं. राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती तयार झाली, नंतर तिची बैठक एक महिन्यानंतर घेण्यात आली आणि त्यासाठी आम्हाला तीन चारदा राज्य मंत्रिमंडळामध्ये आवाज बुलंद करावा लागला. नंतर उपसमितीची बैठक जेव्हा झाली त्याचे इतिवृत्तसुद्धा अजूनपर्यंत कोणत्याही सदस्यांना प्राप्त झालेलं नाही आणि हा जी आर या ठिकाणी निघालेला आहे. हा अत्यंत बेकायदेशीर अशा पद्धतीने तो निघाला असल्याकारणानं आम्ही त्या ठिकाणी दाद मागतो आहोत. आणि माननीय मुख्यमंत्री हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना, फुलेशाव आंबेडकरांच्या विचारांना मानणारे आहेत आणि त्यामुळं मला आणि काँग्रेस अध्यक्ष दोघांनाही विश्वास आहे की ते बैठकीसाठी वेळ देतील. नाही, या ठिकाणी सांगितलं ना की आम्ही बैठक मागितलेली आहे. काँग्रेस पक्षाचे सगळे मंत्री आदरणीय नानाभाऊ पटोले प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलेत आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतः मागणी केली आहे बैठकीची, त्यामुळं प्रश्नच उद्भवत नाही. ती बैठक होईल तेव्हा त्याच्यानंतर जो निर्णय होईल तो सांगा. नाही, त्याचं कारण आहे, कॉमन मिनिमम प्रोग्राम, त्या समान कार्यक्रम जो असतो तो तयार होत असतानाच काँग्रेसनी भूमिका त्या ठिकाणी वठवलेली आहे आणि सरकारमध्ये सामील झाली. त्यानंतर आमच्या आदरणीय नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांनीसुद्धा मागासवर्गीयांच्या प्रश्नांवर माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. त्यामुळं काँग्रेसची भूमिका सातत्यानं हे संविधानाला धरून राहिलेली आहे आणि आजही संविधानाला धरून आम्ही या ठिकाणी ही मागणी या ठिकाणी करतो आहोत. नाही नाही, चुकीची कल्पना आपली. त्या बैठकीमध्ये लॉ अँड ज्युडिशियरीचे, विधी व न्याय विभागाचे कोणतेही अधिकारी त्या ठिकाणी नसल्याकारणानं सामान्य प्रशासन विभागाला सांगण्यात आलं की तुम्ही याची तपासणी करा आणि माझ्या माहितीनुसार ती फाईल मूव्ह झालेली आहे आणि ती फाईल लवकरच आज उद्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा जाऊ शकते आणि आज उद्याच्या दरम्यान सुद्धा माननीय मुख्यमंत्री आम्हाला बैठकीची वेळ देऊ शकतात. हा श्रेयाचा प्रश्न नाही आहे, हा प्रश्न आहे सामाजिक बांधिलकीचा आणि काँग्रेस पक्षाने आपली सामाजिक बांधिलकी प्रत्येक वेळेला या ठिकाणी मांडलेली आहे आणि वठवलेली सुद्धा आहे. आमची बांधिलकी भारतीय संविधानापासून आहे आणि भारतीय संविधानात जे काही त्या ठिकाणी दिलेलं असेल त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती जबाबदारी आम्ही या ठिकाणी पाळत आहोत. माननीय अध्यक्ष सांगतील, कारण त्यांच्या नेतृत्वातच बैठक झाली होती. आमची आता जी मीटिंग चालू आहे त्याच्यामध्ये राज्यातल्या विविध संघटना, मग OBC च्या असतील, 400 शेड्यूल कास्टच्या असतील, NTVJNTच्या असतील, शेड्यूल ट्राईबच्या असतील, जवळपास 400 संघटनेशी आम्ही आता बोलतो आहे. म्हणजे दुपारी 3 वाजतापासून सुरू झालो, अजूनही खूप सारे लोक आहेत अनेका, आणि त्याच्यामुळे या सगळ्या संघटनेचं एकच मत होत आहे की हा जो 7 मेचा जो JR काढलेला आहे हा तातडीने रद्द केला गेला पाहिजे, हा असंविधानिक आहे. JR ने संविधानातली व्यवस्था संपत नाही, कायदा नाही आहे तो, त्याच्यामुळे असंविधानिक आहे, तो तातडीने रद्द केला गेला पाहिजे आणि तातडीनं, कारण की मागच्या सरकारने रिझर्वेशन हे टोटल बंद करून टाकलेलं होतं, फक्त राखून ठेवलेलं होतं. 2017 पासून मागच्या सरकारनं एकही जागा भरल्या नाही, नोकर भरती केली नाही, रिझर्वेशनच्या जागा भरल्या गेल्या नाहीत,
आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्याच्या सगळ्या जागा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून तातडीनं प्रमोशन आणि सगळी नोकर भरती महाराष्ट्रामध्ये तातडीनं भरली जावी ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे आणि अनेक संघटनेची आहे. ओके, थँक्यू. एक प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री आणि अशोकराव चव्हाण यांच्या विरोधामध्ये औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. UWS आरक्षण मराठ्यांना देण्यात यावं ही मागणी करत शिवसंग्रामने ही याचिका दाखल केली. देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या विरोधातही सुप्रीम कोर्टात याचिका टाकली गेलेली आहे की कोरोना परिस्थिती हाताळण्यामध्ये ते चुकले. तर या सगळ्यांना अधिकार आहे, त्याच्यामुळे अशा या परिस्थितीचा काही प्रश्न बनत नाही. देखो, ये जो 7 मई का जो GR निकाला गया वो असंवैधानिक है. एक GR से कोई संवैधानिक की व्यवस्था बदल नहीं सकते, इसलिए तुरंत वो जो 7 मई का GR बदल देना चाहिए और जितनी भी रिजर्वेशन की जगह है तुरंत भरी जाए और जितनी भी जगह रिक्त है वो तुरंत राज्य सरकार ने सभी जगह भरकर भरने की कार्रवाई करे, ये मांग कांग्रेस पक्ष की है. देखो, कांग्रेस पक्ष की मांग नहीं, हम जो राज्य के मुख्यमंत्री बने हो, राज्य के उप मुख्यमंत्री बने हैं, ये संविधान की शपथ खाकर कसम खाकर ये लोग बने हुए हैं, क्योंकि सरकारी संविधान के विचारधाराओं से चलने की होती है सरकार कोई भी हो. अब संविधान में जो दायित्व हम लोगों को दिया जाता है संविधान के माध्यम से, उसी पे हम लोगों को काम करना पड़ता है. अगर संविधान के बाहर जाकर हम अपना खुद का कानून बनाने जाएं और गलत करें तो निश्चित रूप से वो गलत होता है. इसलिए हमने कहा कि ये संविधानिक असंविधानिक 7 मई का GR है और इसलिए तुरंत रद्द किया जाए, ये मांग हमारी है. और कांग्रेस पक्ष इसको बदल के रहेगा ये, और राज्य के मुख्यमंत्री इसमें हमें मदद करेंगे, ये हमारी भूमिका है. माननीय मुख्यमंत्री मोदी जी से हम हमारे सभी मंत्री और हम खुद मिले थे और उसी दिन हमने उनको समय मांगा था कि इस विषय में पूरी चर्चा हो और जो भी हो, क्योंकि किसी कानून जो उप मुख्यमंत्री को किसी ने कानून सलाह दिया होगा उनको भी बुलाओ, हम भी बुलाते हैं, हमारे भी पेपर हम रखते हैं, हमारे भी लोग रहेंगे और इसमें डिस्कशन होकर, क्योंकि आज हमारा राज्य कोरोना हो और ये सब परिस्थिति में चक्रीवादल हो, इसमें पहले ही जूझ रहा है और ऐसी परिस्थिति में कोई लड़ाई ना हो, लेकिन जो संविधानिक अधिकार है वो उसको संभालना, ये भी कांग्रेस की जवाबदारी है और कांग्रेस वो पूरी तरह करेगी. धन्यवाद. नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. आरक्षणाला विरोध नको अशी भूमिका यावेळी नाना पटोले यांनी मांडली आहे. तर आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची विनंती देखील नाना पटोले यांच्याकडून करण्यात आलेली आहे. 7 मे रोजीला GR मागे घ्यावा असंही नाना पटोले म्हणालेले आहेत. GR हा घटनाविरोधी असल्याचंही नाना पटोले म्हणाले आहेत. मराठा आरक्षणाबाबत नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. आरक्षणाचा विषय याबाबत नाना पटोले यांनी वक्तव्य केलं आहे. Thank you.